त्यांचा प्रोसिजर असा असतो, ए बी फॉर्म नसला तरी तुम्हाला 29 तारीखला 3 अगोदर ए बी फॉर्म दाखल करावा लागेल. आणि आज हे खरं आहे की ए बी फॉर्म आता आलेलं नाही, पण मुहूर्तावर भरावा म्हणून एक फॉर्म मी भरलं आणि ए बी फॉर्म आज किंवा उद्या येईल. आणि ए बी फॉर्म आल्यानंतर आमचे जेवढे मित्रपक्ष आहे त्यांना घेऊन मी फॉर्म भरणार आहे. तुम्ही विजयाचा दावा केलाय मोठे, मला वाटतं भास्कर आबांनी पण भरलं वाटतं. आता दोन धनशक्तीविरुद्ध एक जनशक्तीचा फाईट आहे असा समजून घे. आणि तुम्हाला एक सांगतो की जेवढे जास्त फॉर्म येईल, जेवढे जास्त तेवढं जास्त माझे लीड राहील असं समजून घ्या. आणि विजयची खात्री तर मला पहिल्यापासून आहे. ज्या दिवशी मी या मतदारसंघाचा आमदार झालो, कामं केले आणि कामं ठोक केले, दाखवून दिले जालन्याला, पाण्याचं काम ठोक झाला, मेडिकल कॉलेजचा ठोक झाला आणि नाल्या संतरी किती किती काम केले. आणि एक बघा, लक्षात ठेवा की इलेक्शन आला की लोकांचा मत परिवर्तन होत नाही. लोक 5 वर्षाचा तुमचा हिशाब घेऊन मतदान करतात. तुम्ही 6 महिने इलेक्शन 4.5 वर्ष काही करत नाही, 6 महिने इकडं तिकडं फिरत मतदान फरक पडत नाही. करावं लागतं तुम्हाला, 5 वर्षापासून तपस्या करावं लागतं तेव्हा लोक मतदान करतात. तुम्ही तपस्या करत नाही, तुम्ही नाटक करतात, ढोंग करतात, त्याला